सुधीर जगताप, आज मी तुमच्या समोर मुक्ताईची एक गोष्ट सांगणार आहे। वेळ दुपारची, ज्ञानेश्वर माधुकरी मागत होते। जोडीमध्ये थोडेसे पीठ होते, पण चार भावंडांना पुरेसे नव्हते। म्हणून ते एका घरापुढे आले आणि म्हणाले, ओम भिक्षाम देही, ओम भिक्षाम देही। आतून एक करोट माधुर झाला आणि त्याने धाडकन दार बंद केले। ज्ञानेश्वर पुढे निघाले। परत त्या करवट माणसाने दार उघडले आणि म्हणाला, थांब थांब, ए पोरा, इकडे इकडे इकडे, संन्यासाचं पुरणारे तू? भिक्षा पाहिजे का तुला? थांब थांब, हे घे पीठ। आणि पीठ म्हणून जोळीमध्ये मातीच टाकली। ज्ञानेश्वर मान खाली घालून पुढे निघाले। परत त्या माणसाने जोळीच खाली टाकली आणि म्हणाला, थांब थांब, या भाकऱ्या पण घेऊन जा। ए डोळे काय फाडून बघतोस तर? नी भिक्षा पाहिजे। संध्याकाळ झाली होती। मुक्ताईने मूर्ती समोर सांजवात लावली। ती मूर्ती म्हणजे तिच्या आई वडिलांची आठवण। ती त्या मूर्ती समोर राम रक्षा म्हणू लागली। तिला चव लागली की ज्ञानदादा आलाय। ती पटकन राम रक्षा उरकली आणि आपल्या भावांसाठी पानं वाढली। निवृत्ती आणि सोपान घेऊन बसले। तिने विचारले, तुम्ही दोघच कसे? ज्ञानदादा कुठे? सोपानाने उत्तर दिलं, त्याला भूक नाही म्हणतो तो। निवृत्ती म्हणाला, असं कसं भूक नाही? थांब, मीच बोलावून आणते। असे म्हणून मुक्ताई कोपटात गेली। ते कोपट म्हणजे तिच्या ज्ञानदादाची एकांत जागा। गवत नसलेल्या जागी त्याला जेव्हा लहरील तेव्हा तो जाऊन बसायचा। अरे हे काय, ज्ञानदादाची जोडी तर इथेच दिसते। ह्याच्यामध्ये माती आणि शेणाच्या गोवऱ्या कोणा दुष्टाना असं केलं असणार? म्हणून तर ज्ञानदादा साहेब रुसून बसलाय। ए ज्ञानदादा, ज्ञानदादा, ताटी उघड ना, ताटी उघड ना। ऐकलंस? चिंता क्रोध मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा। योगी पावन मनाचा सारा, ग्राही अपराध जनचा। ताटी उघडा ज्ञानेश्वरा। विश्वकर्म झाले बन्नी, संत सुखे भावे पाणी। विष्णु पाठ ब्रह्मा दोरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा। ए ज्ञानदादा, ज्ञानदादा, कुणी वाईट वागलं तर क्षमा करावी हे तूच सांगतोस ना, आणि आज स्वतःच रुसून बसलायस? अरे या जोळीमध्ये माती टाकणाऱ्यांची तर बुद्धी भ्रष्ट झाली असणार, म्हणून तू का कष्ट होतोस? अरे शेत उगवत तिथे तण असायचेच, फुले फुलतात तिथे काटे खुपायचेच, घेवडा फुलतो तिथे नाव निघायचेच। असं रे काय दादा? अरे सार जग जरी आगेसारखं दाहत झालं तर संतांनाच पाण्यासारखं शीतल असायला हवं हे मी सांगायला पाहिजे का रे ज्ञानदादा तुला? अरे दमले रे मी, पाय दुखतायत माझे, तुला तुझ्या बहिणीवर दया नाही येत का रे? विसरणार रे राग, क्षमा कर या लोकांना। अरे तुम्हा संत मंडळींवर तर खूप मोठी जबाबदारी आहे। तुम्ही तर साऱ्या जगायला तारायला हवं हे मी सांगायला पाहिजे का रे ज्ञानदादा? अरे या लोकांमुळे साऱ्या जगावर रुसायचं? विश्वकल्याणाचे साद ऐकून ज्ञानेश्वर खडबडून जागे झाले आणि धावत येऊन दार उघडले आणि म्हणाले, आणि बाहेर थांबलेल्या मुक्ताईला उचलून घेतले आणि म्हणाले, मुक्ता, आज तू माझी उद्धारकर्ती झाली आहेस। तू मला आज संतांच्या ठाई असणार गुणांची आठवण